आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवारी अजरामर विनोदी नाटक ऑल द बेस्ट आणि धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आजीबाई जोरात हे दोन्ही नाटक हाऊसफुल होते. या नाटकांचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नटराजच्या मूर्तींचे पूजन करून झाले. उत्तर रायगड भाजप जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 6 आणि 7 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध अशा 2 नाटकांचे 4 प्रयोग नागरिकांना मोफत पाहावयास मिळणार आहेत. मराठी रंगभूमीवरील अजरामर विनोदी नाटक ऑल द बेस्टचा प्रयोग 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता होणार असून शालेय मुलांकरिता विशेष सध्याचे धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आजीबाई जोरात 6 व 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता सादर होणार आहे. मंगळवारी या नाट्य महोत्सवाचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, अभिषेक पटवर्धन, अमोल खेर, चिन्मय समय, वैभव बुवा, उन्मेश कोळी यांच्यासह निर्मिती सावंत, पुष्पक छोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे, मनप्रीत पेम, मयुरेश पेम, विकास पाटील, रिया अग्निहोत्री हे कलाकार उपस्थित होते.